बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकीचं पत्र देण्यामागे खंडणी वसुली असल्याचं समोर येत आहे. राज्य गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. बिश्नोई गँग सलमानला धमकावून खंडणी वसूल करण्याच्या तयारीत होती. धमक्या देऊन बिश्नोईला खान पितापुत्रांच्या मनात दहशत निर्माण करायची होती, तसा त्यांचा प्रयत्न होता अशी माहितीही पुढे आलेली आहे. आताची ही महत्वाची अपडेट, सलमान खानला ज्या बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती त्या धमकीमागचं कारण आहे खंडणी वसुली. राज्य गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार बिश्नोई गँग सलमानला धमकावून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नात होती. धमक्या द्यायच्या होत्या बिश्नोई गँगला खान पितापुत्रांना आणि त्यांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची होती. त्यामुळे सलीम खान हे ज्यावेळेला मॉर्निंग वॉकला गेले होते त्यावेळेला त्यांच्या हातात एक चिठ्ठी पडली आणि त्या चिठ्ठीत त्यांना आणि सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ही धमकी बिश्नोई गँगनं दिली होती आणि बिश्नोई गँगला सलमान खान आणि त्यांचे पिता सलीम खान यांच्याकडून खंडणी वसूल करायची होती. याबाबत गृहमंत्र्यांनी नेमकं काय माहिती दिलेली आहे बघा. नहीं, अभी संतोष जाधव को भी पकड़ा है, बाकी भी लोगों को पकड़ा है. तो सलमान खान के केस में जो चिट्ठी मिली थी उसका कोई ज़्यादा एक दूसरे से संबंध तो नहीं दिख रहा है, लेकिन पुलिस इसकी जांच कर रही है. लाल मातीतली कुश्ती म्हणजे